राठोड पोलीस स्टेशन गोरेगाव सध्या कार्यरत कनेरगाव नाका. मी रात्री कनेरगाव नाका येथे म्हणजे काल दिवसभर बॉर्डर सिलिंग बंदोबस्त केला आणि मी तिथंच राहतो. कनेरगाव येथे मुक्कामाला होतो. सकाळी मी माझ्या शुगरच्या गोळ्या संपल्या म्हणून मी हिंगोलीला येणार होतो. त्यात ऑर्डर अशी होती की 10 ते 1 वाजेपर्यंत शिथिल होती म्हणून मी मला वाटलं की बा 10:30-11 वाजेपर्यंत हिंगोलीला पोहोचायचं आणि जेवण वगैरे घर माझं हिंगोलीला आहे जेवण वगैरे करून तात्काळ परत यायचं. पुन्हा इथं बंदोबस्त होता माझ्याकडं, बंदोबस्तावर यायचं माझी अशी योजना होती. म्हणून मी मोटरसायकलनं येऊ लागलो. मला रस्त्यात येताना मला मुलीचा फोन आला की बाबा तुम्ही कुठं आहेत. मी म्हणलं मी बायपासला आहे. तर ते म्हणे मला मी इथं DHO ऑफिस जवळ आहे, मला जाताना मला घेऊन जा. म्हणून मी तिला घेण्यासाठी तिथं DHO ऑफिसजवळ गेलो आणि जवळच ते पलटण म्हणजे समोरचं प्रधानमंत्री योजनेतलं ते मेडिसिन आहे, मेडिकल आहे, त्या मेडिकलवरून 700 रुपयाच्या मी गोळ्या घेतल्या. गोळ्या घेऊन तिला घेऊन जाऊच लागलो. रस्त्यात नांदेड नाक्यामध्ये अडवलं. नांदेड नाक्यात अडवल्यावर आम्हाला विचारण्याच्या आधीच सुरूच लग्या मारायला सुरुवात. एवढं मारणं म्हणजे काय, जनावर बी नाही मारू खाऊ शकत एवढं मारणं. आणि मग खाली पडल्यावर मी लाठी सुरूच डोक्यात. म्हणायलो मी डोकं फुटलं मॅडम, डोकं कशाचं डोकं फुटलं म्हणे काही नाही झालं ते. आणि असं पाणी शिपडलं तिच्या अंगावर. आणि पाणी शिपडल्यावर मग मी माझा थरकाप झाला. माझं मी मोटरसायकल तिला जागी सोडून घेऊन मी पळालो. मग त्यांनी माघारी काय केलं फक्त नंतर त्या शेख साहेबाचा फोन आला होता की झडपे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे. त्यानंतर झडपे हॉस्पिटलमधून तिथं ताचे वगैरे मारले, MLC झाली तिथे.